Very good morning, students. In the maths period, exercise 4.5. Our exercise 4.5 is going on. So, yesterday I give you 5, 6, 7, 8. These 4 problems in question number B. I give you for homework. So many students send me homework properly. But आतापर्यंत सुद्धा काही काही स्टूडेंट्स जे आहेत सार्थक लहासे मला होमवर्क पाठवत नाही. आता तू पाठवायचे बेटा. हां छान, तुम्ही रेग्युलर करता की नाही क्लास, मग होमवर्क पण सेंड करायचं. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट, आता एक्सरसाइज 4.5 मधील आपलं एग्जांपल नंबर 9. Exercise 4.5. Question number B. आता आपण त्यातला 9. आता हे माझं पेज आहे ना, मी याला बरोबर इथे फोल्ड ची लाईन मारलेली आहे. ठीक आहे, हा 9 नंबरचा एक्झाम्पल. 303 मल्टीप्लाय बाय 2 इक्वल बॉक्स. काय करायचं सांगितलंय मी, वर दोन कॉलम सोडायचे आहेत आणि खाली पण दोन सोडायचे आहेत. हँडरायटिंग दिसतंय का तुम्हाला? आता इथे बघा, 2 नी आहे म्हणजे कॅरी येत नाहीये, म्हणून आपण इथे 3च कॉलम करणार आहे. आपण 1000 चा कॉलम करणार आहे का? नाही. वन्स, टेन्स आणि हंड्रेड. ठीक आहे, 303 मल्टीप्लाय बाय 2. चला करा. 3 2 6. 2 नी 0 ला मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? 0. आणि 2 3 6. सो व्हॉट इज द आन्सर? सिक्स. ठीक आहे, नेक्स्ट 10 नंबरचा. काय आहे 10 नंबरचं एक्झाम्पल? 315 मल्टीप्लाय बाय 6. 315 मल्टीप्लाय बाय 6 1000 10s आणि 1s. 315 मल्टीप्लाय बाय 6. वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड. 6 5 6 चा टेबल 5 पर्यंत म्हणा किंवा 5 चा टेबल 6 पर्यंत म्हणा, इक्वलच येणार आहे आन्सर. 6 5 30. सो हिअर 0 कॅरी 3. 6 1 6. 6 + 3 9 अँड 6 3 8. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इन द मॅथ्स पिरियड एक्झरसाइज 4.5 इज गोइंग आन्सर. So 9 and 10. Next, problem number 11.
365 multiply by 6. 365 multiply by 6. आता इथे आपल्याला मात्र 1000 चा कॉलम घ्यावा लागणार आहे. 1000. 6 multiply by 5. 6 5s are 30. Carry 3. 6 6 are 36. 36 आणि 3. 37, 38, 39. 39 शी 3, 9, कॅरी आले 3. 6 3 जार 18, 18 मध्ये 3 मिळवायचे, 19, 20, 21. सो आंसर इज 2190. नसेल समजत तर पहिले इकडे लक्ष द्यायचे बेटा, आणि मग प्रॉपर समजल्यानंतर मग तुम्ही तर तुमचे होमवर्क मध्ये तुम्हाला सॉल्व करायचंच आहे. नेक्स्ट झालं 10 नंबर चं लिहून तुमचं एक्झाम्पल. आता 11 नंबर चं 346 मल्टीप्लाय बाय 8. 346 मल्टीप्लाय बाय 8. 8 कॅरी 4. 8 4 जार 32 आणि 4 36 कॅरी 3. 8 3 जार 24 आणि 3. बघा एट चा टेबल एकदम येत नसेल तर तुम्ही 3 8 जर पण करू शकता. 3 8 जर 24 आणि 3 25 26 अँड 27. सो यू राईट हिअर 27. सो आन्सर इज 2768. हा आता हे 12 नंबरचं होतं काय, हे एक्झाम्पल होतं 12 नंबरचं. आता 13 14 15 16 सॉल्व करणार आहात, नाहीतर मग माझ्यासोबतच सॉल्व करायचे तुम्ही. एक्झाम्पल नंबर आता 13. 26 multiply by 3. 226 multiply by 3. थ्री सिक्स जार 18 कॅरी 1. 3 टू जार 6. 6 प्लस 1 7. 3 टू जार 6 कारण इथे काही आलेलंच नाही आहे कॅरी. मग आन्सर आलं आपलं 678. व्हॉट इज द आन्सर? 678. नाव 14 नंबर. 14. 408 multiply by 5. 408 multiply by 5. 13 number का झाला लिहून.
8 5 4 40 40 0 carry 4 5 जर आपण 0 ला मल्टीप्लाई केले तर काय येते आंसर 0 म्हणून आणि 0 मध्ये आपण 4 ऍड केले तर आले 4 अगेन कॅरी आले का मध्ये ते काही 100 प्लेस ला नाही 5 4 जर या 5 ने 4 ला मल्टीप्लाई केलं 5 4 जर 20 सो आंसर इज 2040 नेक्स्ट एग्जाम्पल इज 15 जोपर्यंत मी एग्जाम्पल लिहिते तोपर्यंत तुम्ही जे रिमेनिंग एग्जाम्पल आहे तुमचं लिहायचं राहिलेलं ते लिहून काढायचं आहे पटकन 147 मल्टीप्लाय बाय 9 147 मल्टीप्लाय बाय 9 9 7 जर और 7 9 जर 63 3 here and 6 carry 9 4 jar or 4 9 jar 36 36 plus 6 42 carry 4 9 1 jar 9 आणि 9 मध्ये आपण 4 मिळवायचे आहे नाइन मध्ये 4 मिळवा किती आले 13 सो आंसर इज 1323 ठीक आहे एंड अवर लास्ट एग्जांपल Example number 16. 259 multiplied by 5. Five nines are 45. So 5 here and 4 carry. 5 5s are 25. 29. Carry 2. Again 5 2s are 10. 10 plus 2 12. So our answer is 1295. Like this, our exercise 4.5 is completed. All of you understood it? तुम्हाला सगळ्यांना समजलेले आहेत का हे? ठीक आहे. आता आपल्याला न्यू मल्टिप्लिकेशनचं विदाउट रीग्रुपिंग टू डिजिटचं आपल्याला स्टार्ट करायचं आहे. मी फक्त ते एक्सप्लेन करणार आहे आज आणि आपण त्यावर आधारित जी एक्सरसाइज आहे ती आपण आपल्या नेक्स्ट पीरियड मध्ये घेणार आहे. हे झालंय लिहून तुमचं झालं लिहून मी तुम्हाला होमवर्कला दोन एक्झाम्पल माझ्या मनाचे देणार आहे ते तुम्ही फक्त सॉल्व करायचे आपल्या नोटबुक मध्ये ठीक आहे नोटबुक मध्ये सॉल्व करायचे आहे आणि मला ते पाठवायचे आहे
ज्याला लिहून आहे एक्झाम्पल, मी ते तुम्हाला होमवर्कचे एक्झाम्पल लिहून द्यायचे आहेत. मग मला होमवर्क फर्स्ट एक्झाम्पल आहे 350 मल्टीप्लाय बाय 3 आणि सेकंड एक्झाम्पल आहे 721 मल्टीप्लाय बाय 4. ठीक आहे, मी असे दोनच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहे. बघा, झाले तुमचे लिहून. आता नोटबुकमध्ये पेन्सिल ठेवायची आहे, सगळं क्लोज करायचं आहे, टेक्स्टबुक नोटबुक क्लोज करायचं आहे आणि फक्त तुम्ही काय करायचं आहे, बोर्डकडे बघायचं आहे. आता आपण शिकणार आहे मल्टीप्लाइंग टू डिजिट नंबर्स. आता टू डिजिट नंबरचा मल्टिप्लाय बघणार आहे, पण आपण पहिले कसं बघणार आहे, विदाउट रीग्रुपिंग. ठीक आहे, विदाउट रीग्रुपिंग बघणार आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं त्यांनी, फाइंड प्रोडक्ट ऑफ 12 and 34 मीन्स 12 multiply by 34 याचा तुम्हाला प्रोडक्ट करायचा आहे. मग आपण कसा काढणार, मग करायचं 12 multiply by 34. बघा, आतापर्यंत आपण फक्त ही वन डिजिट मीच करत होतो, आता टू डिजिट आहे. कसा करायचा, पहिले जो वन्स प्लेसचा नंबर आहे त्यानेच मल्टिप्लाय करायचं. 4 2 8 मग आता असं नाही करायचं की 3 नी करायचं, पहिले काय करायचं, या 4 नीच या 4 नीच वन्स प्लेसला पण मल्टिप्लाय करायचं, टेन्स प्लेसला पण मल्टिप्लाय करायचं. मग 4 2 8 आणि 4 1 4 हे कळलं तुम्हाला काय केलं मी, काय केलं. आता आपण बघा, हे 34 म्हणजे काय होतं, 30 प्लस 4. मग आपण पहिले काय केला, 4 चा टेबल म्हटला, है ना, म्हणजे आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय केलं कशाला केलं, 12 by 4 1s. वन्स प्लेस वरती आहे ना 4, म्हणून आपण काय केलं, या 12 ला या 4 ने मल्टिप्लाय केलं. आलं लक्षात, म्हणजे 12 multiply by 4 कळलं. आता काय उरले आहे, 30 कोणत्या प्लेस वर आहे, टेन्स प्लेस वर आहे. मग टेन्स म्हटलं म्हणजे काय, तर 10. मग आता 30, आता 30 चा टेबल आपण प्रत्येक वेळी म्हणणार आहे का, नाही. मग अशा वेळी काय करायचं, ज्यावेळी टेन्स प्लेसच्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं त्यावेळी पहिले इथे काय लिहून द्यायचा, 0. कळलं, ज्यावेळी आपल्याला टेन्स प्लेसच्या नंबरने मल्टिप्लाय करायचा असतो त्यावेळी आपण लिहायचा 0. चला आता करा, 3 2 6 आणि 3 1 3 म्हणजे आपण इथे काय केलं, मल्टिप्लाय 12 by कशाने केलं, आपण बाय द टेन्स. बट टेन्स म्हणजे 12 multiply by 30 आणि आता यांची ॲडिशन करायची आहे. 8 मध्ये 0 मिळवला तर 8, 4 plus 6 10 कॅरी 1, 3 plus 1 4 मग ॲन्सर काय आलेलं आहे आपलं, 408 आणि ॲन्सर नेहमी असं लिहायचं आहे आपल्याला, 408. दिस इज द ॲन्सर. आता इथे आपण काय केलेलं आहे, प्रोडक्टची ॲड केलेली आहे. काय केलेलं आहे आपण, ॲड द प्रोडक्ट. कळलं,
हे एक्झाम्पल तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे. आणि हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. ठीक आहे.